त्या टॅबलेट घेण्यापुरतेच नीट होते, आणखीन मी तसेच होते, आणखीन त्याच अवस्थेत येते. फार डिप्रेशन आलं होतं, डोकं फार म्हणजे डॅमेज झाल्यासारखं. हाय फ्रेंड, श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर मी त्या दिवशी एक व्हिडिओ अपलोड केला होता, त्याला छान छान कमेंट आल्या होत्या, मस्त मस्त कमेंट आल्या होत्या. ते कमेंट पाहून मला माझा निम्मा आजार तर पळूनच गेला. म्हणजे तुम्ही आधार दिला, एवढा सपोर्ट केला, त्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद. ज्या ज्या ताईंनी माझ्यासाठी प्रार्थना केली, आराधना केली श्री स्वामी समर्थांकडे, त्या ताईंचे मी मनापासून खरंच खरंच धन्यवाद करते. कारण घरचे कोणी आपल्यासाठी एवढी आराधना करत नाही, एवढी प्रार्थना करत नाही. त्या सर्वांनी माझ्यासाठी प्रार्थना केली, सर्वांनी आराधना केली, असेच सपोर्ट करत राहा. आता माझा प्रॉब्लेम इथेपर्यंत बघा, म्हटलं ना आजाराची ट्रेन येत असते, ट्रेन पैशाची कधीच ट्रेन नाही येणार. फक्त आजारांची प्रॉब्लेमची संकटाची ट्रेन येणार, त्याच्यावर मात करण्याची शक्ती मला स्वामी समर्थ देणार आहेत आणि दिलेले आहे. तर ती आता आजारी पडलेली आहे, तिला औषधोपचार करायचे आहे. बघा, सर्दी खोकला ताप आलेला आहे तिला, किमान औषध. मला सपोर्ट करत राहा, तुमच्यामुळेच मला ताकद येते की बाबा आपल्याला पाठीशी कोणीतरी आहे, आपल्यासाठी प्रार्थना कोणी करणारे कोणीतरी आहे, दुवा मागणारे कोणीतरी आहे. जे आपल्या घरचे करू शकत नाही ते तुम्ही करून दाखवलं. आज घरच्यांनी सुद्धा कधीच माझ्यासाठी प्रार्थना केली नाही, ते तुम्ही माझ्यासाठी सर्वांनी प्रार्थना केली की आता नीट होऊ दे, बरी होऊ दे. स्वामी समर्थ, स्वामी समर्थांची सेवा मी करत राहील. पण त्या टॅबलेट घेण्यापुरतेच नीट होते, आणखीन मी तसेच होते, आणखीन त्याच अवस्थेत येते, असा मला फार दिवसाचा अनुभव आहे. मग आता या टॅबलेट मी पूर्णच म्हणजे पॅकेट संपवलेलं आहे. बघा, संपलेलेच आहेत नाही वाटतं, याच्यामध्ये टाकून दिलेले बहुतेक मी. हे पूर्ण संपवलेलं आहे, तरी मला रिझल्ट मिळालेला नव्हता. तर हे पाकिट तरी थोडे, आता फक्त सहा, आता एक घ्यायची त्यातली टॅबलेट, फक्त सहा राहिलेत मोजून. बघा, म्हणजे एवढ्या टॅबलेट खाऊनही काहीही रिझल्ट नव्हता. तुमच्या प्रार्थनेने, तुमच्या दुवानी मी आज बरी झालेली आहे. धन्यवाद मैत्रिणींनो, असाच सपोर्ट करत राहा. बाथरूम लागली, असाच सपोर्ट करत राहा, मनापासून तुमचे धन्यवाद. ठीक आहे, मला असा आता मला असा विश्वास बसलेला आहे की स्वामी समर्थ कुठेतरी आहेत बाबा. म्हणजे जगाची मी फक्त नाव ऐकून होते, पण त्यांची पूजा वगैरे असं काहीही मला माहीत नाही. मी आमचे म्हणजे मी महादेवाची आराधना करायचे पहिले. आता याच्यामध्ये मी विसरून बोलता बोलता टॅबलेट ठेवलेली आहे, मला याच्यामध्ये ठेवावं लागेल. याची आहे, याची संपली आहे, हे रिकाम आहे, हे पॉकेट काहीच नाही याच्यामध्ये. फक्त नाव ऐकून होते, पण त्यांनी मला म्हणजे रस्ता दाखवला, त्यांनी व्यवस्थित केलं, नीट केलं. पण पाहूया आपण रिझल्ट. आणखीन मला 2 महिने त्या टॅबलेट दिलेल्या आहेत, तेवढ्या खायच्या, आणि तो प्रॉब्लेम आल्याची आपण वाट बघणार आहोत. तो प्रॉब्लेम आल्यानंतर त्याच्यानंतर व्यवस्थित होत आहे का नाही ते पाहणार आहोत आपण. त्याच्यानंतर का तसंच चालू राहणार आहे ब्लडिंग, त्याचा रिझल्ट आपण पाहणार आहोत. त्याचाही व्हिडिओ मी टाकेल. पण मला मी हा व्हिडिओ कशामुळे टाकला, तर मला काही सुचत नव्हतं. माझं हे फार डिप्रेशन आलं होतं, डोकं फार म्हणजे डॅमेज झाल्यासारखं झालं होतं. त्याच्यामुळे मग तो व्हिडिओ टाकला की मग नंतर सर्व माझ्या ताईंनी मला ते सोल्युशन दिलं, प्रार्थना केली माझ्यासाठी, आराधना केली. प्रार्थना आराधना करणे ही फार गरजेचे आहे. फक्त मेडिसिनवर डिपेंड न राहता प्रार्थना आराधना करणे फार गरजेचे आहे. देवावर विश्वास ठेवणे फार गरजेचे आहे. त्याच्यामुळे मी विश्वास ठेवला आणि मला रिझल्ट अतिउत्तम सध्या तरी भेटलेला आहे. सध्या मी कुठेही जाऊ शकते, कार्यक्रम किंवा लग्न किंवा देवदेवाचा कार्यक्रम असेल, जत्रा यात्रा असतील, कुठेही जाऊ शकते सध्या तरी. पण आत्ता माझ्याकडे आता सध्या 5 दिवसाच्या टॅबलेट आहेत, मी दाखवल्या. तेवढ्या 5 दिवसात टॅबलेट खाल्ल्यानंतर मग तो प्रॉब्लेम येऊ द्यायचा. मग नंतर त्याच्या पहिल्याच दिवशी लगेच टॅबलेटला सुरुवात करायची, असा ते टॅबलेट घेण्याचा नियम आहे. ते टॅबलेट घेऊन सपोर्ट करत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. ठीक आहे, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुम्हाला जे काही वाटेल
ते कमेंट तुम्ही करू शकता. जे काही प्रॉब्लेम असतील, समस्या असतील, तुम्ही सांगू शकता. तुमच्या बाबतीत असं होतंय का मलाच असं होतंय, मी असं म्हणत असते, मला वाटत आहे की मलाच असं होतंय. काही काही जणांना हा आजार गंभीर बिलकुलही वाटत नाही, एकदम नॉर्मल वाटतं, पण तसं काही नाही. खूप गंभीर आजार आहे हा. म्हणजे टॅबलेट घेऊन सुद्धा हा आजार जर असेल तर त्याचा काय फायदा? पैसे तर जातेच, दवाखान्याचा खर्च तर जातोच, पण नीट तर व्हायला पाहिजेत ना, नाहीतर खूप परिणाम होतात. कॅन्सरची शक्यता असते गर्भाशयावर. जर काही परिणाम झाला असेल किंवा जास्तीत जास्त महिने, मला 3 महिने होत होतं तो प्रॉब्लेम, आता 4-5 दिवस झालं मी ठीक आहे. 4-5 दिवस जर ब्लडिंग होत असेल तर शरीरात काय राहतं आपल्या? काहीच राहत नाही. त्याच्यामुळे मी फार दिवस रात्र खरंच सांगते, मी दिवस रात्र रडत होते. पण स्वामी समर्थांनी माझी प्रार्थना ऐकली, आपल्या सगळ्यांची प्रार्थना ऐकली, माझी आराधना ऐकली, आणि शेवटी मला व्यवस्थित केलेलं आहे. आत्ता काही त्रास होत नाही. मी रोजच्या रोज टॅबलेट आता संपल्यानंतर मला नंतर त्या प्रॉब्लेमची वाट बघायची आहे, ती येऊ द्यायची. मग आल्यानंतर पहिल्याच दिवशी मला टॅबलेट घ्यायची, मग ते रेग्युलर तसंच राहणार आहे का व्यवस्थित होणार आहे हे आपण पाहणार आहोत. तर पाहत राहा असेच शेवटपर्यंत व्हिडिओ. तर मैत्रिणींनो, असा सपोर्ट करत राहा, सबस्क्राईब जरूर करा चॅनलला माझ्या. तर थँक्यू. राम राम मंडळी. कर मोठते ना तेव्हा कसं का आपण कर की नगर मग ते कर मोठा असं असं वरी वरी पिऊन टाक पिऊन टाक. काय नाही डोळा झाक असं म्हणायचं. मला नाही बोलते हा डोळा झाकायचं. मला नाही बोलते असं म्हणायचं. चाल काय नाही म्हणते अलीकडे जरा ती लांब बसली साग तू झालं बाळाय झोपायचं. माझ्या पडलंय माझ्या बॉल चिरदी कोकला जल कुतुकल गो बाई. ठीक आहे. तर बघा मी आता किती, म्हणजे आता फक्त 4-5 दिवस झाले तर मी थोडीशी बरी झालेली आहे. 4-5 दिवस झाले. पहिले 3 महिने तर मी टॅबलेट घेतलेच, आणखीन एवढे मला टॅबलेट घ्यायच्या. या फुल भरलेल्या आहेत 2 आणि बहुतेक ह्या रिकाम्या झालेल्या आहेत. हे पण नाही बहुतेक. हा यातला बघा फक्त किती राहिलेत, 5 टॅबलेट राहिलेत. 5 म्हणजे एवढे संपवलेत मी. तर किती, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 21 दिवसाच्या टॅबलेट असतील. 21 दिवस झाले की लगेच म्हणजे प्रॉब्लेम आलेल्या पहिल्या दिवशीच टॅबलेट घ्यायची असते, म्हणजे बरोबर महिन्याच्याच गोळ्या होत्यात असं म्हणायचं. तर याही संपलेल्या आहेत 5 दिवसाच्या राहिल्यात. आणि ऑलरेडी मी ह्या टॅबलेट घेतलेल्या होत्या. ही एक संपवलेला आहे. तर एवढे म्हणजे टॅबलेट घेऊन सुद्धा मला काही रिझल्ट मिळालेला नाही, मिळाला नव्हता सॉरी. तर आता थोडासा म्हणजे ज्या महिलांनी मला सोल्युशन दिलते की श्री स्वामी समर्थांची पूजा करत जा, तर त्या पद्धतीने मी आराधना केली होती, प्रार्थना केली होती, तर फरक जाणवली. राम राम मंडळी. श्री स्वामी समर्थ.